कोथळीत अस्सल विषारी सहा फुटी नाग, राणे यांच्या निवासस्थानी नागदेवतानं पंचमी सणाला दिलं दर्शन, गौतम सावंत यांनी पकडलं आणि अंकलीत नेऊन सोडलं, प्राणी मात्रावर दया करा दिला संदेश. नागपंचमीच्या सणातच कोथळीचे गौतम सावंत या सर्पमित्राने सहा फुटी अस्सल विषारी साप पकडून त्याला जीवदान दिले आहे. या विषारी सापाला त्यांनी पकडून अंकली येथील काटेरी झाडीत सोडून दिले आहे. एकीकडे नागपंचमीला नागाला पकडून त्याचा खेळ करतात, तर दुसरीकडे सावंत या सर्पमित्राने विषारी सापाला जीवदान मिळावं यासाठी प्रयत्न केला. आज दुपारच्या सुमारास कोथळी येथील सावंत मळ्याजवळील दत्तू राणे यांच्या घरामध्ये अस्सल विषारी नाग दिसला. त्यांनी तातडीने सर्पमित्र गौतम सावंत याला पाचारण केले. त्यांनी घराच्या अडचणीच्या ठिकाणी बसलेल्या एका नागाला अलगत पकडून त्याला अंकली येथील काटेरी झाडीत सोडून त्याला जीवदान दिले आहे. राणे यांच्या घरात अचानक विषारी नाग दिसल्याने राणे कुटुंबियांची तारांबळ उडाली, पण गौतम सावंत यांनी त्या नागाला 15 मिनिटात अलगत पकडून त्याला जीवदान दिले आहे. गौतम सावंत यांनी आज तागायत 8 ते 10 हजार विषारी सापांना जीवदान दिले आहे. आज त्यांनी नागपंचमीच्या सणादिवशी एका विषारी नागाला जीवदान दिल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. नागपंचमीच्या सण राणे यांच्या घरात नाग निघणं आणि गौतमनं सहजरित्या पकडणं हा योगायोग मानला जात आहे. महानकर न्यूज साठी कोथळीहून अभय बाळकुंजे.